आपण कधीच वेगळं समजलं नाही की काश्मीर वेगळं आहे, किंवा ही जी प्रॉपरगँडा चालू असते इतर लोकांकडनं की आझाद काश्मीर किंवा ही प्रॉपरगँडा नाहीच आहे. काश्मीर इज ऑलवेज बीन अ इंटेग्रल पार्ट ऑफ इंडिया. आम्ही ज्या ठिकाणी होतो, उद्घाटन झाला, आम्ही निघालो आणि 45 मिनिटात 1 किलोमीटरवर टेररिस्ट अटॅक झाली. लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की गणेश उत्सवची मूर्ती आज आपण स्पेनला पाठवतो, युरोपला पाठवतो, मलेशियाला, ऑस्ट्रेलियाला, US मग काश्मीरला का नाही करू शकत. नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीची ओळख मी एका शब्दात करू शकत नाही, म्हणजे ते उद्योजक आहेत, क्रिकेटर आहेत, त्याचप्रमाणे त्यांनी चित्रपट निर्माते देखील ते आहेत, तसेच ते समाजसेवकही आहेत. असे पुनीतजी पालन आज माझ्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये. आपण पाहिलं की आपण काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग असं म्हणतो आणि या काश्मीर सारख्या काश्मीर खोऱ्यामध्ये त्यांनी मुलांसाठी सध्या शाळा सुरू केली आहे आणि याच विषयी आज आपण सरांशी बोलणार आहोत. सर, काय सांगाल, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये तुम्ही मुलांसाठी शाळा सुरू केली आहे त्याबद्दल? नक्कीच. 2019 जेव्हा 370 हटवलं गेलं होतं, त्याच्यानंतर मी सांगेल की प्राऊडली की फर्स्ट नॉन JNK एंटरप्रेनर आहे जी आपली फाउंडेशनच्या मार्फत आपण काश्मीरला काम सुरू केली, ती पण भारतीय सेना इंडियन आर्मीसोबत. जे हाय मिलिटन्सी एरियाज आहेत, बारामुला असेल, कुपवाडा असेल, उरी असेल, थांदार असेल, अनंतनाग, पुलवामा, शोफियान, जे हॉटस्पॉट म्हणतो ना आपण, मदरबोर्ड ऑफ टेररिझम, त्या तिकडे आपल्याकडे 11 स्कूल्स आहेत जे आपण जॉईंटली इंडियन आर्मीसोबत रन करतोय. तर जेव्हा आपण स्कूल रन करतोय म्हणजे काय करतोय नेमकं, त्याच्यात आपण पूर्ण वर्षाची जी पण खर्च आहे स्कूल चालवण्यासाठी त्याची आपण फंडिंग पण करतो, टेक्निकली आणि एज्युकेशन सपोर्ट ही आपण देतो. आणि याच्यात मेन काय उद्देश आहे की जी मुलं आहेत ती स्कूल आर्मीच्या मुलांसाठी नाहीत, इट इज फॉर तिकडच्या लोकल सिव्हिलियनसाठी आणि एज्युकेशन फ्री आहे. तर कुठल्याही मुलाला आपण तिकडे फीज घेत नाही आणि ह्या खर्चातूनच आपण स्कूल चालवतो फाउंडेशनच्या, आणि एज्युकेशन फ्री त्या मुलांसाठी आपण करतो. तुम्ही हा जो उपक्रम राबवण्यासाठी नेमकं काश्मीरच का निवडलं? नाही, महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात आपण सोशल काम करतच राहिलोय फाउंडेशनच्या थ्रू. असं झालं की जे तिकडचे कोर कमांडर, आता ते इंडियन आर्मीचे व्हाईस चीफ आहेत, लेफ्टनंट जनरल BS राजू, सरांचं एकदा माझं बोलणं झालं फोनवर आणि त्यांना माहिती होतं की आपण कुठल्या तरी एक संस्थेला काश्मीरला आपण मदत करत होतो, त्यांच्यापर्यंत ती पोचली होती बातमी. तेव्हा त्यांनी मला फोन केला, कारण शेवटी कशी आर्मीची प्रायमरी जॉब ही जी सीमा आहे, बॉर्डर्स आहेत, LOC त्याला संरक्षण करणं ही त्यांची प्रायमरी जॉब आहे. स्कूल चालवणं नाही ही त्यांची सेकंडरी, ही सद्भावना मिशनमधनं ती करतायत. मग त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं, त्याच्यानंतर मी काश्मीरला गेलो होतो 2020 सगळे स्कूल्स व्हिजिट केले आणि मग आम्ही ठरवलं की पहिले 11 आपण दत्तक घेऊ आणि त्या 11 एक स्कूल जी आहे ती स्पेशल मुलांसाठी आहे. कारण स्पेशल मुलांसाठी आपण काय केली, कारण तिकडे जी हे स्पेशल मुलं असतात ही सर्वात सॉफ्ट टार्गेट असतात, कारण ते स्पेशल चिल्ड्रन असतात, त्यांना काही स्लो लर्निंग असतात, काहीला ऐकायला येत नाही, त्यांना ह्युमन बॉम्ब म्हणून ते यूज करतात म्हणून त्यांच्यासाठी. आणि योगायोग ती स्कूल पण आज चांगलं चालू आहे. आताच हल्ली 2 आठवड्या अगोदर त्याचं 1 वर्ष झालं स्कूलला, जेव्हा ती स्कूल आम्ही दत्तक घेतली होती 25 होते, नवीन स्कूल बांधलं आपण तिकडे आणि 12 आज 75 आहेत. त्या 75 पण 8 परत नॉर्मल स्कूलला गेले, स्पेशल मुलं जे नॉर्मल स्कूलला गेले, ही आनंदाची गोष्ट आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये अशा पद्धतीने शाळा ज्या आहेत त्या उभारणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. अनेक तुम्हाला अडचणी आल्या असतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांना तुम्हाला सामोरं जावं लागलं असणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच, कारण जेव्हा पण तुम्ही काश्मीर मध्ये एक सिव्हिलियन म्हणून जाणार, तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही किंवा टुरिस्ट म्हणून, पण ज्या टाईमला तुम्ही एजन्सीज म्हणजे सिक्युरिटी फोर्सेस असतील, बाकीचे जे एजन्सी यंत्रणा असतील त्यांच्यासोबत तुम्ही काम करणार, तर तुम्ही ऑटोमॅटिकली टार्गेटवर येता. तर ती गोष्ट तर आहेच. लकीली आर्मी असल्यामुळे एवढं काय ऑन ग्राउंड काय त्रास होत नाही आपल्याला, चॅलेंजेस येत नाही, बाकी जी हे आहे ती गोष्टी चालूच असतात. आणि शोफियानसारख्या जी
मी म्हणतो ती हॉटस्पॉट ऑफ टेररिझम आहे. 26 जानेवारीला सर्वात उंच तिरंगा व्हॅलीची 150 फूट ती आपल्या फाउंडेशननी केली, आपल्या ग्रुपनी केली, आणि त्याचं उद्घाटन 26 जानेवारीला झालं. आम्ही ज्या ठिकाणी होतो, उद्घाटन झालं, आम्ही निघालो आणि 45 मिनिटात 1 किलोमीटरवर टेररिस्ट अटॅक झाले त्याच ठिकाणी. तर शेवटी योगायोग देवाची पण कृपा आहे की काय गोष्टी कार्यक्रमाच्या वेळी झाली नाही, पण काय करताना रिस्क पण घ्या लागते. पण तुम्ही आता सांगितलं हे सगळं करत असताना मनात कुठली भीती नव्हती कधी? नाही, भीतीचा प्रश्न नाही, कारण सोशल वर्क आपण इथेही करतो, सोशल वर्क तिकडेही करतोय. आणि काश्मीर बिंग अन इंटेग्रल पार्ट ऑफ इंडिया, आपण कधीच वेगळं समजलं नाही की काश्मीर वेगळं आहे, किंवा ही जी प्रॉपरगँडा चालू असते इतर लोकांकडनं की आझाद काश्मीर किंवा ही प्रॉपरगँडा नाहीच आहे. काश्मीर इज ऑलवेज बीन अ इंटेग्रल पार्ट ऑफ इंडिया आणि ती राहणारच आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष का करावी? आज लोक स्वित्झर्लंडला जातात, पण स्वित्झर्लंडपेक्षा 10 पटींनी चांगली जी म्हणतो आपण सिनिक सीन्स जे आहे ते काश्मीरला आहे. गुलमर्ग असेल, सोनमर्ग असेल, पहलगाम असेल, किती गुरेज आहे, किती ठिकाणी आहे, त्याची फेसिलिटीज पण तशी आहेत आणि लोकांनी जायला पाहिजे. आणि हे करताना शेवटी जेव्हा तुम्ही कुठलेही चांगलं कार्य देशासाठी करताय, तर अँटी इंडियन एलिमेंट्स किंवा अँटी एलिमेंट्स हे तुम्हाला टार्गेटवर ठेवणारच आहेत. आणि नक्की ती थ्रेट्स येणार आहेत आणि ते येतात आजही, आणि त्याचं ती पर्वा न करता काम चालूच ठेवायचं हे उद्देश आहे. तुम्ही सप्टेंबर महिन्यातच माध्यमांशी बोलताना सांगितलं की तुम्ही काश्मीरमध्ये आता गणेश उत्सव जो आहे येणाऱ्या वर्षामध्ये तो साजरा करणार आहात, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच, जेव्हा गणपतीच्या अगोदर जी प्रेस कॉन्फरन्स झाली, मानाचे आम्ही साई गणपती एकत्र येऊन हे निर्णय ठरवलाच आहे, कारण त्याचा मागचा उद्देश लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की गणेश उत्सवची मूर्ती आज आपण स्पेनला पाठवतो, युरोपला पाठवतो, मलेशियाला, ऑस्ट्रेलियाला, US मग काश्मीरला का नाही करू शकत? काश्मीरमध्ये गणेश उत्सव करण्याचा उद्देश हीच आहे की जी कल्चरल आपण म्हणतो रिव्हायवल करतो आपण आपली कल्चर, कारण गणेश उत्सव झाली नाही का काश्मीरमध्ये? आजही होती, पण ती दिसत नाही लोकांमध्ये. पण हे मानाचे गणपती असल्यामुळे त्याची महत्त्व अजून येईल. आणि 1.5 दिवसाचा गणेश उत्सव जी करायची आहे त्याची ऑलरेडी भारतीय सेना दल असेल, तिकडची लोकल गव्हर्नमेंट मशिनरीज असेल, त्यांच्याशी आमची माझी चर्चा मागच्या व्हिजिटमध्ये पण झाली आहे. आम्ही एक प्लॅन आउट केला आहे आणि त्याप्रमाणे 1.5 दिवसाचा गणेश उत्सव तिकडे साजरा होईलच. अनेक उपक्रम जे आहेत ते सध्या तुम्ही तिकडे राबवतात, आणखी अपकमिंग आम्हाला काय पाहायला मिळेल? अपकमिंग आता तिकडे गुलमर्गला आपण एक खूप सुंदर म्युझियम करतोय आणि हे फॉर टुरिस्टसाठी करतोय. हे ऑब्व्हियसली इंडियन आर्मी आणि आपली फाउंडेशन एकत्र येऊन एक साधारण 15,000 स्क्वेअर फीटचं म्युझियम आहे. त्या म्युझियमचा उद्देश हीच आहे की कल्चर ऑफ हिस्ट्री ऑफ काश्मीर किंवा काश्मीरियत म्हणतो आपण त्याची आहे. त्याच्यात काश्मीरमध्ये जी आहे 3,000 वर्ष अगोदरपासून त्याची जी बिफोर क्राईस्टचं जे जी हिस्ट्री होती, कुठले कुठले राजा येऊन गेले, बुद्धिझम पण कोर होती तिकडे, मग हिंदुइझम होती, मग ती इस्लामिक स्टेट कशी झाली, ही पूर्ण आणि त्याची आर्ट कल्चर आणि जे आहे त्याचे आर्ट क्राफ्ट्स आपण तिकडे हे करणं आहे. आणि त्याच म्युझियममध्ये एक खूप महत्त्वाचं असणार आहे की इंडियन आर्मी इन काश्मीर 1947 जेव्हा ट्रायबल पाकिस्तानवरनं ट्रायबल रेडर्सनी रेड केली होती आणि त्या रेडमध्ये इंडियन आर्मीची काय कॉन्ट्रीब्युशन 1947 to 2022 ही त्या म्युझियममध्ये दिसेल लोकांसाठी. आता काश्मीरमध्ये शाळा उभारणं असो किंवा गणेश उत्सव, या कल्पना ज्या आहेत त्या तुम्हाला नेमक्या कुठून सुचल्या? नाही, नेमकं म्हणजे हे एक टीमवर्क आहे आणि दुसरी थिंक टँक आहे आमची. त्या थिंक टँकच्या माध्यमातून ऑब्व्हियसली बिकॉज आम्ही क्लोजली आर्मीसोबत काम करतो, तर आर्मीच्या लोकांशी पण चर्चा करून की आज इकडे काय गरज आहे आपल्याला फ्युचरमध्ये जाऊन. आमची उद्देश हीच आहे पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात जेव्हा इंडियात नाही बाहेरचे लोक पण जेव्हा इंडियात येतात, जेव्हा ते काश्मीर टाकतात, आम्हाला ती हेडलाईन ही नको की आज 2 टेररिस्टला ठार मारले, की आज 1 टेररिस्टनी ग्रेनाईड फेकली सिक्युरिटी फोर्सेसवर. आम्हाला
पॉझिटिव्ह जी न्यूज आहेत की काश्मीरमध्ये गणेश उत्सव झाला, काश्मीरमध्ये स्पोर्ट्स विंटर ॲक्टिव्हिटीज होत आहेत किंवा कल्चरल इव्हेंट्स होत आहेत, हे प्रोजेक्ट करायचे आणि त्या उद्देशानेच आम्ही ते काम करतो. तुम्ही तिथे काम करत असताना तिथल्या नागरिकांशी किंवा तिथल्या तरुणांशी संवाद साधला असेल, तुम्हाला नेमकं काय त्यातनं जाणवलं? मी एकच सांगेल की तिकडचे लोक खूप टॅलेंटेड आहेत आणि स्पोर्ट्स असेल, आर्ट असेल, म्युझिक असेल, खूप टॅलेंटेड. आपण आता मागच्या वर्षीच किंवा 1-1.5 वर्ष अगोदर एक ॲल्बम आपण लॉन्च केला, अमन का आशियाना. ती ॲल्बम मध्ये जी लोकांनी गायलंय, ऑब्व्हियसली पुण्याची आनंदी आपली जोशी आणि प्रियंका तर आहेच, पण त्यांच्यासोबत जी मेल वॉईस होती ते 3 काश्मीरी मुलं होते. ते काश्मीरवरनं, श्रीनगरवरनं, बारामुलावरनं पुण्याला येऊन त्यांनी रेकॉर्डिंग केली. मुलगी विचारली तर आफ्रिन हैदर म्हणून आहे, ती ऑल इंडिया नंबर 1 टायकॉन्डोला आहे, आज रेटिंग आहे तिचं, ती इंडियाला रिप्रेझेंट करते, ती पण काश्मीरी मुलगी आहे ना. तर टॅलेंट आहे, फक्त त्यांची जी एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह वेमध्ये आणण्याचं काम आम्ही करतोय. कारण ज्या टाइमला ते निगेटिव्हमध्ये जातात मग ते अँटी इंडिया ॲक्टिव्हिटीज किंवा अँटी इंडिया प्रोटेस्ट किंवा टुवर्ड्स टेररिझम किंवा रॅडिकलायझेशन हे ह्या मार्गातून ते नाही जायला पाहिजे, म्हणून आम्ही जेवढी मॅक्सिमम आहे त्यांच्याशी संवाद साधून त्यांना पॉझिटिव्ह, त्यांची जी एनर्जी आहे ते पॉझिटिव्ह चॅनलमध्ये आणायचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर तुम्ही चित्रपट निर्माता देखील आहात, तर काश्मीरच्या धर्तीवर कुठल्या चित्रपटाचे काही नियोजन वगैरे केले? आम्ही 2 शॉर्ट फिल्म केले होते, एक गुड शॉर्ट म्हणून, ते त्याच्यात दाखवलंय की कशी एक टेररिस्ट एन्काउंटरच्या ऑफिसरशी बोलून त्याला रिअलाइज करायला लावतात की आणि त्यांनी सरेंडर करत, ती खूप सुंदर शॉर्ट फिल्म, त्याला अनेक अवॉर्ड्स पण भेटले. आणि एक हिंदू बॉय काश्मीरी पंडित 30 वर्षानंतर परत जातोय, त्याच्यावर आपण ही प्रोजेक्ट केली. एक खूप मोठी सिनेमा टॉकिंग स्टेजमध्ये आहे आमची, ती मटेरियलाइज झाल्यावर तुम्हाला समजेल की ती पण रिलेटेड टू काश्मीर तर आहेच पण रिलेटेड टू टेररिझम आहे, की कशी ती ऑपरेट असते त्याच्यावर ती मूवी आहे, हिंदी मूवी आहे. तर ती माध्यमातून काही दिवसात समजेलच तुम्हाला नक्की. असं पाहिलं तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये देखील अनेक वेगवेगळे उपक्रम राबवताय आणि याच धर्तीवर अनेक जे मोठे मोठे उत्सव पुण्यामध्ये गणपती झाला त्यामध्ये देखील तुमच्या नावाची कायम चर्चा असते. आता लोकांमध्ये अशी चर्चा आहे की पुनीतजी पालन राजकारणात एंट्री मारतात की काय? हा चांगला प्रश्न आहे, कारण माझ्या कानावर पण असे बाहेरनं तुमच्यासारखेच काही काही सूत्र आहेत आमच्याकडे. सध्या मीडियाच्या याच्यात कुठलीही बातमी आली तर त्याच्यात सूत्रच लिहितात, सूत्रांची माहिती. तर आमच्याकडे पण माहिती आहे, पण राजकारणाचा अजून काही विचार नाही आहे. आणि जेव्हा पण विचार असेल तर नक्की तुम्हाला पहिलं माध्यमांनाच पहिलं सांगणार. तरी कुठली पार्टी जॉईन करायला आवडेल? नाही, मी तर काम करायला आलोय ना, मी कामच करणार. नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही तुमचा अनमोल वेळ आम्हाला दिलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. अशा अनेक माहितींसाठी पाहत रहा डिजिटल प्रभात. धन्यवाद.